डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील मालिका तुला पाहते रेच्या 23 नोव्हेंबरच्या भागात पेपर सुटल्यावर रुपाली ईशाला पेपर बद्दल विचारते. तेव्हा मी पेपरमध्ये काय लिहिलंय मलाच माहीत नाही असं ईशा रुपालीला सांगते. हे ऐकून रुपालीला टेन्शन येतं. ईशा रुपालीला जालिंदरने दिलेली चिठ्ठी दाखवते. विक्रांत सरांबद्दल हा माणूस मला काहीही सांगू दे, पण माझा विक्रांत सरांवर विश्वास आहे असं ईशा रुपालीला म्हणते. अगं पण तू हे विक्रांत सरांना फोन करून सांगून टाक, म्हणजे तुझं टेन्शन कमी होईल असं रुपाली म्हणते. विक्रांतला फोन केल्यावर ईशा फक्त पेपरविषयीच बोलते, चिठ्ठीबद्दल काहीच सांगत नाही. त्यावर रुपाली ईशाला म्हणते, या सगळ्या गोष्टींचा तुझ्या अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नकोस, आणि त्या माणसाने पुन्हा फोन केला तर काय करशील असं रुपाली विचारते. तर मी त्याला सांगेन की तू कितीही पुरावे माझ्यासमोर उभे कर, साक्षात ब्रह्मदेवाला समोर उभं केलंस तरी माझा विक्रांत सरांवर पूर्ण विश्वास आहे. तिकडे ईशाच्या फोनवरून सकाळी भेटलेल्या ईशाच्या चेहऱ्याकडे बघून विक्रांतला जालिंदर ईशाला धमकी देत असणार अशी खात्री वाटते. तुला हे सगळं कसं कळलं असं झेंडे विक्रांतला विचारतो. तेव्हा माझं ईशावर प्रेम आहे, त्यामुळे मला तिच्या मनातलं कळतं असं विक्रांत म्हणतो. तेव्हा जालिंदरला लवकर शोधून काढा असं विक्रांत झेंडेला सांगतो. तिला भेटून तिच्याकडून नंबर काढून घ्यावे लागतील असं विक्रांत झेंडेला म्हणतो. तिकडे ईशा आणि रुपाली गच्चीवर अभ्यास करत असताना तो माणूस विक्रांत सरांना काही करणार नाही ना अशी काळजी ईशा रुपालीला बोलून दाखवते. त्यांना काहीही होणार नाही, त्यांना त्यांची काळजी घेता येते असं बोलून रुपाली ईशाला दिलासा देते. आता खूप भूक लागली, काहीतरी मस्त गरमागरम खावंसं वाटतंय असं दोघींचं संभाषण सुरू असताना तिथे विक्रांत येतो आणि नूडल्स चालतील का असं विचारतो. तिथे विक्रांतला बघून दोघीही आश्चर्यचकित होतात. ईशाला तर खूप आनंद होतो. बिपिन गच्चीवर सगळं सामान घेऊन येतो आणि मग विक्रांत स्वतःच्या हाताने नूडल्स बनवतो. ईशाच्या नकळत विक्रांत तिच्याकडून तिचा फोन घेतो. प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं नाटक करून विक्रांत तिच्या फोनमधून जालिंदरने केलेले फोन नंबर काढून घेतो. विक्रांत जालिंदरला शोधून काढेल का? जाणून घेण्यासाठी बघत रहा झी मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेट्ससाठी फॉलो करा फक्त मराठी बज. व्हिडिओला लाईक नक्की करा. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.